शेतीमालाला भाव नसल्यानं इस्लामपुरात 200 किलो भाजीपाल्याचा वापर करून बाप्पा साकारला. इस्लामपूरमधील नरवीर दानाजी गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेशमूर्तीतून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळणाऱ्या दरावर भाष्य केलंय. भाजीपाला, कांदा, लसूण, मिरची, मुळा, तोंडले, शेवगा अशा शेतीमालाचा वापर करून गणेशाची मूर्ती साकारली. 15 फूट उंच असलेली ही गणपती मूर्ती साधारण 200 किलो भाजीपाल्याच्या साह्यानं सजवण्यात आली. यंदा शेतकरी हलीम अमी भावाला भाव नसल्यानं अडचणीत आलेत, त्यामुळे आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या अशी आर्त हाक या गणेशोत्सवाच्या निमित्तानं इस्लामपूरमधील कार्यकर्त्यांनी भाजीपालातून मूर्ती साकारून दिली आहे. आता तरी शेतकऱ्यांचा विचार होणार का? शेतकऱ्यांनी पिकवायचं आणि व्यापाऱ्यांनी कमवायचं चालणार नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा 1.5 पट हमीभाव मिळाला पाहिजे या आशयाचं फलक देखील या गणेशमूर्तीसमोर लावण्यात आलं. गेली 20 वर्ष वेगवेगळ्या वस्तू वापरून हे गणेश मंडळ अशा वेगळ्या पद्धतीनं मूर्ती साकारत असतं. त्या गणपतीच्या माध्यमातून एक संदेश देण्यात येत आहे आणि पूर्वीपासून या मंडळाची परंपरा राहिलेली आहे की वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तयार करणे या पद्धतीनं प्रत्येक वेळेला संदेश वेगळा द्यायचा या पद्धतीनं मंडळाचं काम चालू आहे. कार्यकर्त्यांनी मिळून हा गणपती तयार केलेला आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी मिरची, कांदा, लसूण, शेवग्याची शेंग, नंतर गाजर वगैरे इत्यादी पदार्थ वापरून मूर्ती तयार केलेली आहे.